तर मित्रांनो, आज आपण बघतोय कुबोटा 2441 आणि स्वराज टार्गेट. तर हे जे भाऊ आहे यांच्याकडे आपण यांचं 2441 आहे हे बघू शकता तुम्ही. इतक्या वेळ ते त्यांनीच वैती करत होते. पण आता आपण त्यांना विचारतो, त्यांनी टार्गेटचा एक चक्कर घेतला आहे, म्हणजे एक दोन गरके वखरून फनून पाहिले. तर काय वाटतं तुम्हाला? कुबोटापेक्षा भारी ट्रॅक्टर आहे. वैतीला? वैतीला भारी आहे. पावडरला पण मी तुमच्या बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. पावडरला पण एक नंबर आहे. मेन म्हणजे याचा ग्लाम क्लिअरन्स चांगला आहे. तर म्हणजे जोपर्यंत टेकत नाही तोपर्यंत विषयच नाही. आणि नाही, आता तुम्ही फोनून पाहिलं, वखरून पाहिलं, मेहनतीला भारी आहे एक नंबर. त्याच्यापेक्षा काही पटीन भारी. वेट कमी त्याला कुबोटाला. वेट तर कमी आहे, तो पावडरीच्या हिशोबाचा ट्रॅक्टर आहे. दोन्ही दोन्ही तिन्ही कुडे टाकायला काहीच बे. तुमची काय इच्छा आहे? एक्सचेंज करायचं आहे. आम्ही ना नेमकी मी तुमच्याकडे बऱ्याच वेळा ट्रायल मागितली. आज योग आले नाही तर आज लक्ष्मीपूजनला आपण आणलं असतं ट्रॅक्टर. आता आणला असतं. बरं, बघू शकते मित्रांनो त्यांचं काय मत आहे. तर ट्रॅक्टर कंपनीने ओव्हरऑल चांगला बनवला आहे. इंडियन मॉडेल आहे. तुम्ही इथून मागं आपण जे चांगलं आहे हा मायलेज पण त्याच्या थोडी 2441 2420 आणि टार्गेटला सेम डिझेल लागत. हा तो तर 2441 आहे, त्याला तर 2420 पेक्षा जास्त डिझेल लागत. मी हात चालवलं मला खरंच मजा वाटली. तर आता आपण त्यांच्या ट्रॅक्टरवर बसले. तर बघा आता एक काही इज्जत काय जायची त्याच्यात. ट्रॅक्टर त्या तोडीत हा ट्रॅक्टर माग. तर बघू शकता आता. बंद कर. जेवढा तुम्ही आता बघितला असेल ना, जेवढा तो ताकद लावून चालतो ना तेवढा हा नाही चालत. ताकद भरपूर आहे पण वेट कमी असल्यामुळे ना जागेवर स्लिप मारतो. स्लिप मारतो ट्रॅक्टर आहे काय वाईट नाही. पण नाही नाही चांगलाच. एवढे वर्ष त्यांनी आपले दिवस काढले. त्यांनी आपले भरपूर दिवस काढले. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद तुमचं मत सांगितल्याबद्दल.